नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय हवाई दल अग्निवीर वायू भरती 2023 याच्यामध्ये निघालेल्या विविध पदांच्या व्याकन्सीबद्दल माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये बघा अग्निवीर वायू इनटेक 1/2024, तर या अभ्यासासाठी या ठिकाणी व्हॅकन्सी निघालेल्या आहेत. तर याच्यामध्ये बघा जी व्हॅकन्सी आहे ती सध्या नक्की निश्चित करण्यात आलेली नाही आहे आणि पदाचं नाव हे अग्निवीर वायू आहे. तर याच्यामध्ये एज्युकेशन क्रायटेरिया जो आहे तो 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी हे विषय असणं गरजेचे आहेत, किंवा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, कम्प्युटर सायन्स, इन्स्ट्रुमेशन टेक्नॉलॉजी, IT इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा गैरव्यावसायिक विषयासह 2 वर्षाचा या ठिकाणी व्यावसायिक अभ्यासक्रम, उदाहरणार्थ भौतिकशास्त्र आणि गणित, याच्यामध्ये असणं गरजेचं आहे, किंवा 50% गुणांसह 12 उत्तीर्ण आणि 50% गुणांसह इंग्रजी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्र, याच्यामध्ये जो शारीरिक पात्रता आहे ती कोणती आहे ते आपण पाहूया. तर याच्यामध्ये उंची ही पुरुष उमेदवारासाठी 152.5 सेंटीमीटर तर महिला उमेदवारासाठी 152 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. तर छातीही पुरुषांना 77 सेंटीमीटर किमान असणं गरजेचं आहे आणि फुगवून 5 सेंटीमीटर वाढवणं गरजेचं आहे. तर वयाची अट ही 27 जून 2003 ते 27 डिसेंबर 2006 दरम्यान असणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये जो नोकरी आहे ती संपूर्ण भारतामध्ये करावी लागणार आहे आणि ॲप्लिकेशन फी ही या ठिकाणी 250 इतकी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो भरण्याचा शेवटची जी तारीख आहे ती 17 ऑगस्ट 2023 असणार आहे आणि परीक्षा ही 13 ऑक्टोबरला होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. सोबत आपला हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट त्यांना मिळतील. आपला हा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेली बेल आयकॉन आहे ती प्रेस करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.